फॉर्म जो आहे तो वैध झालेला आहे, काय सांगणार आपले? अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। आता सर्व महत्त्वाचे कार्यकर्ते नेते यांच्या भेटीगाठी घेऊ आणि सर्व कार्यकर्ते आणि नेते आणि साधारणतः मतदार जे चोपड्याचे आहेत त्यांच्या बऱ्यापैकी लोकांशी संपर्क साधेन आणि जर त्यांनी सगळ्यांनी मला होकार दिला, ग्रीन सिग्नल दिला तर मी पुढे जाईन आणि ग्रीन सिग्नल नाही आला तर कसा विचार करेन भाऊ? आता काय सल्ला येतो त्याच्यावर अवलंबून आहे भाऊ। आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं इच्छुक होते, परंतु ऐनवेळेस जे उमेदवार आहे तो बदल झालेला आहे, कुठेतरी नाराजी वाटते का? आता कोणाचे आणि कोणाचे नशीब जोरदार असतं, बाकीच्यांचे नशीब कमी जोरदार असतं, कोणीतरी जास्त नशीबवाला निघतो। तर काय उमेदवारी कायम ठेवणार का? जसं तुम्ही लॉटरीचे तिकीट घेतात ना, सर्वांच्या तर लॉटरी लागत नाही, कोणाची तरी एकाचीच लॉटरी लागते। तर काय आता जो नशीबवाला असेल त्याची लॉटरी लागली समजायची, त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। ओके ओके।